आता निघालेले आपण. जर तुम्हाला केळवेला यायचं असेल तर तुम्ही पालघरमध्ये या. पालघरमध्ये आल्यावरती तिथे एक स्टेशन आहे पालघर स्टेशन, तिथून तुम्हाला बस पण भेटेल, ऑटो पण भेटेल आणि प्रायव्हेट एक डमडम असते ती पण भेटेल तुम्हाला. आम्ही जे जाते ते बाईकने चाललेलं आहे. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत केळवेला आणि केळवेला आपला एक मित्र राहतो, तुम्हाला दाखवतो. गणेशचा इंट्रोड्यूस करूनच दिलेला आहे मी. बघा, ह्याच्या इथे आपण आज फ्रेश वगैरे होऊ आणि सगळं इथे फ्रेश वगैरे होऊन बॅग वगैरे ठेवू आणि ह्या हॉटेलमधून नंतरला मग इथून आपण केळवेला जाऊया. केळवा बीच आहे तिथे, तुम्हाला दाखवतो. हे बघा हॉटेल मस्त. तुम्हाला कधी स्टे करायचं असेल तर मी तुम्हाला जर हे बघा, खूपच छान आहे गणेश. फर्स्ट टाइम आलो, स्टेज पण आहे आणि आवड मला खूपच छान केलेलं आहे. तुम्हाला इथे बघा स्विमिंग पूल पण आहे. जर तुम्हाला कधी यायचं असेल इथे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर पण देईल आणि नाव पण प्रोव्हाइड करेल. तर तुम्हाला कधी यायचं असेल केळव्याला पालघरमध्ये तर येऊ शकता तुम्ही कॉल वगैरे करून आणि ॲड्रेस पण मेन्शन करेल. मित्रांनो, हा रस्ता जातोय तिकडे, कधी आलं तर हा रस्ता नाही आहे. सगळ्यांना माहित तर असेलच केळवा बीच. ज्यांना माहिती नसेल त्यांना व्हिडिओ बघून तरी मी येऊ शकता. गुगल मॅप आहे आपल्या इथे, माझा ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकूनच देईल. डिस्क्रिप्शन मध्ये आनंद बिंद फायनली गाईज पोहोचलेलो आहे आपण केळवा बीचला. मित्रांनो, पोहोचलेलो आपण केळवा बीचला. हे बघा, तुम्ही आलं तर इथे तिकीट आहे आतमध्ये जायला. पर पर्सन जे काय असेल तुम्ही पे करून जाऊ शकता आतमध्ये. पण आपला हा मित्र आहे म्हणून आपल्याला पे नाही करावं लागलं, आपण आपल्याला फ्री एंट्री आहे. मित्रांनो, आता आपण इथे थोडं खायला आलेलो आहे. हे बघा, ऑर्डर देत आहेत. काय मागवत आहे? पापलेट फ्राय 10 आणि अजून चिकन थाळी 1, 2, 3, 4, 5 आणि कोलंबी फ्राय मसाला 5. ओके, ठीक आहे, चालेल. तर आता आपण खिसलो वगैरे आमच्या पॉपलेट असा दाखवत रे आयटम. हे असा मागवलं खायचं ना दाखवा जातो. प्लास्टिक ग्लास आहेत
दाबून ना भरत बघत नाही मित्रांनो फायनली आपण जेवायला गेलेलो स्टार्टिंगला आता आपण पोहोचलेलो आहेत बीचला हे बघा बीचला पोहोचलेलो आहे ओ अरे तुला तिथे दिसत अरे अरे हे बघा फोटो काढायला कसं काय हे कधी इकडे आला तर तुम्ही बघू शकता किती स्वच्छ आणि क्लीन बीच आहे म्हणून केवळ बीचची खासियत आहे की हा जो बीच आहे तो खूप स्वच्छ आणि क्लीन एरिया आहे म्हणून इथे येतात सगळेजण आणि दूर दूर तुम्ही बघू शकता किती स्वच्छ आहे आणि आतमध्ये आज जी ओटी आहे ती गाडीची राईड करणार आहे बघा आहे ना चावी चावी फोटोशूट चाललेला आहे मित्रांनो बघा आणि फोटोग्राफर हा आहे बघा गाडी पार्किंग लावलेल्या आहेत मजा आहे रे तुमची लादला मजा केली एन्जॉय केला मित्रांना बघा पण हे जे मित्र आहेत हे शांत शांत आहेत कंटाळलेले आहेत यायचं असेल तर संध्याकाळी इव्हनिंगला या पण आमचा अचानक प्लॅन झाल्यामुळे आम्ही दुपारीच आलो स्टार फ्रूट आंबे अरे मोफत नाही व्हिडिओ कला काढायचं काहीतरी द्यायचं नाही का आणि हे विकणारे आजी तर मित्रांनो बीचला फिरून झाला एन्जॉय करून झाला तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला भेटायला बघायला भेटतील आणि गणेश काय बोलतो आपल्या चॅनलला जरा सबस्क्राईब करायला सांग लाईक करायला सांग आणि असे नवीन नवीन व्हिडिओज बघायला भेटतील तुम्हाला तर चला ब्लॉग इथेच एंड करू आहे आपण बाय बाय गाईज नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया.